मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होणार आहे. सचिननं बीसीसीआयला निवृत्तीचा निर्णय कळवला आहे. बीसीसीआयनं ही निवृत्तीची बातमी जाहीर केली आहे. नोव्हेंबरमध्ये भारतीय टीम मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. यातली दुसरी टेस्ट सचिनची ऐतिहासिक 220 टेस्ट मॅच असणार आहे आणि या मॅचनंतर सचिन निवृत्त होईल. 18 नोव्हेंबर 2013 सचिन शेवटची मॅच खेळणार आहे. बीसीसीआयनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सचिननी काय म्हटलंय त्यावर नजर टाकूया. सचिन म्हणतो, माझ्या संपूर्ण जीवनात भारतासाठी क्रिकेट खेळणं हेच माझं स्वप्न होतं. गेल्या 24 वर्षांपासून हेच स्वप्न मी जगलोय. वयाच्या 11व्या वर्षापासून मी क्रिकेट खेळतोय, त्यामुळे क्रिकेट शिवायच्या आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नाही. देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि जगभरात क्रिकेट खेळणं हा माझ्यासाठी गौरव आहे. देशात 220 मॅच खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. इतकी वर्ष माझ्यासाठी सर्व काही करणाऱ्या आणि मला वाटलं तेव्हा मला निवृत्तीची परवानगी देणाऱ्या बीसीसीआयचा मी आभारी आहे. माझ्या कुटुंबियांनी जो संयम आणि समज दाखवली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. मी माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचेही आभार मानतो. त्यांची प्रार्थना आणि त्यांच्या सदिच्छामुळेच मला पुढं जाण्याचं आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याचं बळ मिळालं.